आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून आहेत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरेजी. प्रत्येकानी एकदा तरी कमीत कमी त्यांचं नाव ऐकलेलंच असेल. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक वाण संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचं काम त्या त्यांच्या गाव पातळीवरती तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अगदी चोखपणे करत आहेत. की पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. बीज माता म्हणून त्या ओळखल्या जातात. बीबीसीनी सुद्धा एक डॉक्युमेंटरी सुद्धा त्यांच्यावरती तयार केलेली आहे. तर मी बायफ तर्फे आणि आजच्या सर्व श्रोत्यांतर्फे राहीताईंचं आणि संजय पाटील साहेबांचं स्वागत करते. सर्वांना नमस्कार. आज स्थानिक बियाणे संवर्धन संरक्षण आणि त्याचा वापर ह्या संदर्भातच्या कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सर्वांची एक हितगुज करायची एक संधी आम्हाला तुम्ही सर्वांनी उपलब्ध करून दिली. 2 तासाचा वेळ तुमचा सर्वांचा बहुमूल्य आमच्या सगळ्या ह्या हा जो विषय आहे तो समजून जाणून घेऊन आणि त्याच्यात सहभाग घेण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. नाव राहीबाई सुमो पोकेरे, राहणार कोंबळणे, तालुका आपले जिल्हा मध्य. तर ह्या कामामध्ये असं मला तर एवढं हे होतं का, आपण जे आहे ते कुठंतरी हरवलेले आणि ते आपण तुम्ही आम्ही मिळून हे सगळं संवर्धन त्याचं करायचे, सगळं जमा करायचे आणि सगळ्यांपासून हे पोहोचायचे. तर मला एवढंच म्हणायचं आहे का, देशी बियाचं काय महत्व, हे जुनं ते सोनं खणखणीत नाणं हे आपण कुठंतरी हरवलंय. तर हे आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणि मी तर ह्या देशी देशी बियाचा देशी खाण्याचा हा माझ्या स्वतःच्याच घरामध्ये अनुभव घेतला. आणि स्वतःच्या घरामध्ये अनुभव घेऊन एक बाईप संस्थेच्या मदतीनं, बाईप मित्रांच्या मदतीनं हा मला जगासमोर गेला. हा एक मला मोठा अभिमान वाटला. देशी वाण असतील त्याच्यामध्ये रानभाज्या, तर आता आपण सगळ्या हरून गेलेल्या आहेत आपल्याकडून, पण त्या तुम्ही आम्ही परत गोळा करून आणि त्याचं परत संवर्धन केलं पाहिजे. तर ह्याच कामासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांची सवाल साधल्यानं मला एवढंच वाटत का, प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापासून देशीच गेलं पाहिजे आणि देशीच खाण्यात आलं पाहिजे. देशीचं महत्व असे का, त्याला जरी एक पाऊस कमी पडला तरी ते स्वतःच्या ताकदीवर येतं, असं दुसरं बेनं येत नाही. याच्यासाठी हा एक मोठं कामाचं चळवळ सुरू केली आणि हे गावोगाव कसं काम पोहोचेल याच्यासाठी आमची बाईप संस्था खूप मोठी तळमळ करते. तर याच्यामध्ये तुमची सुद्धा जास्त मदत असून आणि हे काम कसं जगापासून जाईल हे सगळ्यांनी केलं पाहिजे. 110 वर्षे, 105 वर्षे, 107 वर्षे आणि आता 50-60 वर्षे नाही आलं तर अटक आजार येतो काय, कोणता आजार येतो काय. आता 50-60 वर्षे माणूस टिकू शकत नाही. आणि पहिले जे हे जुनं खाणं होतं, कारण जुन्या काळामध्ये कस होता, त्या टायमाला लोक बिनतेलाच्या भाज्या खात होते पण ठणठणीत होती. असं जर झालं तर आपल्याला परत कुठं भेटणार नाही. आणि ह्या देशी वाणाचं संवर्धन मग हे तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आणि आमची आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे भेटलं तर आपली पुढची पिढी सुद्धा भारतामध्ये काहीतरी चांगलं काम करू शकल. तर हे काम करता असताना मी स्वतःच्या घरात एक बीज बँका तयार केली. याच्यापासून मला खूप लोक बोलतात, खूप मुलाखती घेतात. मी तर शाळा शिकेल नाही पण आता मला मोठमोठ्या कॉलेजवर बोलतात, हे एक मला मोठा अभिमान वाटतो. तर लोकांच्या संवर्धन सहभागातनं स्थानिक पिकांच्या जातींचं संवर्धन संरक्षण आणि पुनर्वापर ज्याच्यावर आज आपण चर्चा सुरू केलेली आहे, राई मौशींनी आता त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर हा नेमका प्रवास काय आहे, याची नेमकी गरज काय आहे, त्याबद्दल आपण आता थोडं बोलणार आहोत. जसं म्हटलं जातं, शेती हा एक खूप महत्वाचा विषय आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऍग्रीकल्चर म्हणतो. तर ऍग्रीकल्चर माझ्या दृष्टीनं ऍग्री प्लस कल्चर अशी माझी व्याख्या मला वाटली ह्या कामाच्या प्रवासामध्ये. मला लक्षात आलं की ऍग्रीकल्चर म्हणजे ऍग्री प्लस कल्चर, संस्कृतीला मान्य असलेली कृषी पद्धती असं मी म्हणेन ह्या ऍग्रीकल्चर ह्या शब्दाची जर फोड करायचं झालं. आणि ज्याचे दोन महत्वाचे घटक आहेत शेतीचा विचार करता, ते म्हणजे बियाणं आणि दुसरं म्हणजे माती. बियाण्याला सोल ऑफ ऍग्रीकल्चर म्हटलेलं आहे, शेतीचा आत्मा म्हटलेला आहे. कारण आज आपण जर विचार केला की बियाणं
बियाणं नसेल तर हा एकच प्रश्न आपल्या समोर जर आला किंवा विचार आपण केला तर आपण शेतीमध्ये काय करू शकू, कारण बियाणं नाहीये तर अन्न नाहीये, अन्न नाही तर अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा किंवा अजून जीवनमान हा विचार आपण करूच शकत नाही. वेगवेगळ्या पिकांचे जवळ 600 वर जाती आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहेत. भात हे महत्वाचं पीक असल्यामुळे त्याच्यात म्हणजे वेगवेगळ्या भागात तिथे 300 वर असे जुने स्थानिक वाण मिळालेले आहेत. नाचणीमध्ये इथे 11-20 दिसतोय, पण आता जवळजवळ आपल्याकडं 125 वर नाचणीचे प्रकार आहेत. हैदराबाद मध्ये जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी काही हे केलेलं आहे त्यावर, आणि त्या आता आपण लागवड केलेल्या आहेत सगळे 125 वर नाचणीच्या जाती आहेत. वरई, राळा ही विविध, हे फोटोग्राफ जर आपण बघितलं हे मक्याचं नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यातल्या खालचा जो दरीतला भाग आहे तिथे हे 2008-09 मिळालेले प्रकार आहेत, आणि जे आज आपण संवर्धित केलेले आहेत त्यातले 5 प्रकार आता मोठ्या प्रमाणात बियाणे लागवडीत. सांगायचा मुद्दा आहे की हा प्रत्येक रंग काहीतरी वेगळं काही सांगून जातो. त्याच्यात पोषणाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या रेसिपीसाठी वातावरण बदला करावं लागेल. जसं राईबाईंच्याकडं 2014 आम्ही त्या कळसुबाईच्या भागातनं आमची टीम आम्ही हे करत होतो, आणि चर्चा करताना आमचे एक जण म्हणाले की ते एक मावशी आहे, त्यांना खूप ज्ञान आहे. आणि मग 2014-15 आम्ही तिथे 2015 ह्याच्यामध्ये गेलो आणि तिथे बसून ही सगळी माहिती संकलन एक दिवसभर आम्ही ते लिहितच होतो. तर त्यांच्याकडे जवळजवळ 25 प्रकार एकाच गावात एकाच ठिकाणी त्यांच्याकडे मिळाले, आणि मग तिथून त्या तालुक्याचा प्रवास सुरू झाला. आणि तिथे आता खूप मोठं नेटवर्क, जवळजवळ 2500-3000 महिलांचं नेटवर्क झालंय, त्यांची संस्था तयार झालेली आहे. तसंच कुडाळ सिंधुदुर्ग मध्ये पण प्रोड्युसर कंपनी तयार झालेली आहे, लुपींच्या माध्यमातून संस्था तयार झाली, आणि तिथून आता पुढे बियाणे उत्पादन करून धान्य विक्रीपर्यंत ते लोक पोहोचलेले आहेत. हे नंदुरबार धडगाव तालुक्यातला फोटो आहे, जंगली करटोलीची लागवड त्यांनी केलेली आहे. तिथे हा भामरागड इट्टापल्लीमध्ये कंदनची लागवड, त्यानंतर ह्या ममताबाई भांगरे ज्यांनी भाजीपाला पिकांमध्ये मोठं काम केलेलं आहे, हा भामरागड मधल्या ह्या आहेत अजय आहेत की ज्यांनी कडधान्य आणि भाजीपाला मध्ये, तर असे अनेक जिनोम सेवियर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. तर त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं ही खूप मोठी गरज आहे, आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणं. हे वाडा कोलम हा एक महत्वाचा तांदूळ वाडा तालुक्यात होता, जो जे शेतकऱ्यांनी गेल्या जवळजवळ 50-55-60 वर्षापासून ते लागवडीखाली आहे, तर त्याच्यात सुद्धा प्रचंड प्रमाणात भेसळ झाली. म्हणून तिथं शेतकऱ्यांची एक संघटना तयार झालेली आहे आता, आणि त्यांच्यामार्फत GI साठी त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. लक्षात असलं की वाडा कोलम आज जगभरातच्या कुठल्याही मार्केटमध्ये जगातल्या मिळतोय, म्हणजे अमेरिकेपासून फ्रान्स पर्यंत सगळ्या मॉल्स मध्ये आणि याच्यामध्ये मिळतो, पण तो येतो कुठून हा मोठा प्रश्न आहे. कारण ओरिजिनल वाडा कोलम 250-300 एकराच्या वर नाहीये वाडा तालुक्यात, जो आम्ही जवळजवळ 35 गावांचा सर्वे केला, आणि मग लक्षात आलं की हे डुप्लिकेशन खूप आहे. मग त्याचं आम्ही जीन लेवलला टेस्टिंग केल्यावर लक्षात आलं की डुप्लिकेट कुठलं आहे, ओरिजिनल कुठलं आहे, आणि आता आपल्याला ओरिजिनल वाडा कोलम मिळालेला आहे, आणि त्याचं आता बियाणे उत्पादनाचं काम सुरू केलेलं आहे, आणि तो त्या भागातच त्याची चव वासाचा तांदूळ नाही आहे पण चवीला उत्कृष्ट आहे. तर हे खाली जे दिसतंय एक आमचे शेतकरी आहेत अनिल पाटील म्हणून सांगे, तर तिथे हे सेंटर केलेलं आहे. तर अशा प्रत्येक भागामध्ये युनिक जाती होत्या. आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेबिनारला जॉईन झालो तर आपल्या भागात सुद्धा असे युनिक वाण होते जे कमी झालेले आहेत, तर ते पुन्हा आपल्याला शोधावे लागतील, आणि त्याच्यावर व्यवस्थितपणे आपल्याला अभ्यास आणि पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. धान्य पिकांमध्ये आपल्याकडे खूप जाती होत्या, कमी झाल्या, जवळजवळ आता 74 प्रकार ह्यातनं आयडेंटिफाय झालेले आहेत, आणि हे सगळे वाण जे आहेत हे कोणत्याही बाहेरच्या पाण्याशिवाय म्हणजे ओलाव्यावर येणारी पिकं होती, आणि आज आपल्याकडे ज्या जाती आहेत ह्या प्रत्येक पिकाला वाल असेल, उडीद असेल, तूर असेल किंवा हरभरा असेल, सगळ्यांना पाणी द्यावं लागतं. तर आपल्याला कमी पाण्यात येणाऱ्या, नुसता ओलावर येणाऱ्या पीक जातींची खूप गरज आहे वातावरण बदलाच्या काळामध्ये. हे ज्वारीचा एक चिकनी नावाचा प्रकार, जो 2010 आम्हाला एक कणीस मिळालं होतं, आणि तो ते आता तिथे जवळजवळ 25-1 एकरापर्यंत वाढलेला आहे, आणि ह्या जातीला आता भारत सरकारनं रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे, कारण पुन्हा ही संपत्ती कोणाची असा मोठा प्रश्न आहे. तर अशा अनेक जाती ज्या रजिस्टर होणं गरजेचं आहे, आणि त्याचे हक्क शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे, आणि बाह्य संस्थेनं आधीच हे केलेलं आहे की
ही सगळी समाजाची संपत्ती आहे आणि याच्यावर वाया कोणताही अधिकार नसेल, आणि बियाणं उत्पादन करतील, बियाण्याची विक्री पण पुढे करू शकतील, तर यातलं पुढचं काम सुरू आहे. अशा 5 जातींना मिळालेलं आहे रजिस्ट्रेशन. आणि ही इन्स्टंट एनर्जी येणारी ज्वारी होती, ते कमी झाली होती, एका शेतात एक कणीस असं मिळालं आणि ते आम्ही घेतलं आणि मग ते आता पुढे त्याच्यावर गेले 7 वर्ष काम करून ती जात आता पुढे आलेली आहे. आश्चर्यप्रमाणावरती त्यानंतर डिलिव्हरी विकणे, जवळजवळ 6 फूट 7 फूट उंच वाढणारे पण भात याच्यात आहेत. त्यानंतर विशेष पदार्थ बनवण्यासाठी असे वेगवेगळे त्याचे रेसिपी पण आपण डॉक्युमेंट केलेले आहेत. तर आपापल्या भागात सुद्धा एवढं मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या 5 ठिकाणी. अनेक जाती आहेत, दगडी म्हणजे दगडासारखं कणीस असणारी, झिपरी म्हणजे झिपर हे असणारं कणीस, तपकिरी म्हणजे तपकिरी रंग असणारा, डुकरी म्हणजे डुकराच्या तोंडाचं, त्यानंतर टाळकी म्हणजे टाळक्यासारखं दिसणारं म्हणजे डोक्यासारखं, तर अशी 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 अनेक विविधता, म्हणजे ह्या प्रत्येक नावात काहीतरी ज्ञान आणि विज्ञान पण दडलेलं आहे. तर त्याचा विचार आपल्याला संशोधकाच्या पातळीवर करावा लागेल, शेतकऱ्यांच्या पातळीवर हे वाण शोधले पाहिजेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं संवर्धनाचा विचार करायला पाहिजे. हे झिपरी ज्वारीचा एक फोटो आहे जो मगाशी मी आधीच्या स्लाइडमध्ये म्हटलं की ही जवळजवळ 12 ते 14 फुटापर्यंत ती हाईट गेलेली आहे. हे जे पीक दिसतंय हे ऊस नाही आहे, हे ज्वारी आहे, हे आज पटत ही नाही, अजून ह्याची आता अजून 3 फूट उंची वाढलेली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा पुढच्या काळात उपलब्ध होऊ शकतो ह्या ज्वारीपासून. दुसरं, ही ज्वारी काळी पडत नाही, ह्याची आंबील बनते, ह्याची पेज बनते, ह्याचे वेगवेगळे पदार्थ बनतात. आणि 72 दुष्काळामध्ये आदिवासी लोकांकडे ही ज्वारीची एक जात होती, ज्या ज्वारीच्या जातीवर काही महिने ते जिवंत राहिलेले आहेत नुसत्या त्या आंबीलवरती. तर ह्या जाती पुढच्या काळात अशा परिस्थितीमध्ये ही पिकं जर नसतील तर आम्ही खाणार काय, हा मोठा प्रश्न ह्या भागासाठी सुद्धा आहे. त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत, जळण्यासाठी वापरता येतं, त्याचे लाडू खूप चांगले बनतात, घर बांधायला महत्वाचं म्हणजे ही ज्वारी वापरली जायचं, कारण ह्याचा कूड जो आहे किंवा ह्याच्यापासून बनवलेल्या भिंती ह्या अनेक दिवस टिकायच्या, म्हणजे 2 वर्ष वगैरे. तर जशी घरकुल योजना आली तशी ही घरं पण हे झाली, कारण मॉडर्नायझेशन करत गेलो आणि ही घरं कमी झाल्यामुळं ही ज्वारीची जात कमी झाली. म्हणजे ज्वारीची जात नष्ट व्हायला घर बांधण्याच्या पद्धती बदलण्यामुळं, तर पुन्हा आपल्याला ह्या गोष्टींचाही विचार करावा लागेल आणि ह्याच्या पोषणावरती आपण आता काम करतोय. ही मक्यामधली सगळी विविधता आहे, ह्या प्रत्येक मक्यामध्ये काहीतरी वेगळे औषध मका आहे. त्यानंतर गुट्टा नावाचा एक प्रकार असतो, त्यासाठीचा वेगळा मका आहे. स्वीट बनवायला, शिरा बनवायला वेगळा मका, असे मक्याचे अनेक पदार्थ बनवायला. हे नुसतं महाराष्ट्राच्या एका भागातले फोटो आहेत. तर हे अध्यातल्या 5 जाती आता बियाण्याकडून मोठ्या प्रमाणात लागवड गेलेले. वालाचा विचार केला, 3 महिन्यात येणारा, 6 महिन्यात येणारा, 1 वर्ष टिकणारा, 1 वर्ष लागवड होणारा, 3 वर्ष कंटिन्युअस उत्पन्न देणारा, असे वालाचे प्रकार जे परसबागेमध्ये पण आपल्याला लावता येतील, शेतामध्ये याचं उत्पन्न. आणि प्रोटीन सिक्युरिटी हा जो प्रश्न आपल्या समोरचा आहे, कुठून पाकिटातल्या पावडरी खाऊन प्रोटीन सिक्युरिटी येणार नाहीये, त्यासाठी अशा धान्यांचीच आपल्याला गरज आहे. तर हे परस बाग असेल किंवा असे सगळ्या ह्याच्यामध्ये हे लावता येईल. तर ही निवड, रोगप्रतिकारक वनस्पतींची निवड करणं गरजेचं आहे. चांगलं उत्पादन असलेलं प्लांट आपल्या शेतातून निवडणं गरजेचं आहे. ते चांगलं सुकवणं, त्याची उगवण क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी गावाच्या पातळीवर करणं खूप व्यवस्थितपणे शक्य आहे. आणि आजच्या आमच्या ह्या 13-14 वर्षाच्या प्रवासात आम्हाला लक्षात आलं की हे सगळं गावाच्या पातळीवर क्वालिटी सीड प्रोडक्शन लोकांच्या सहभागातून आपण करू शकतो.